नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा उपाय ह्या करायच्या आहे. अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील सेवा करायची आहे. अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आपण आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा टाकावर, त्याचप्रमाणे कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्ही ही प्रभावी सेवा करू शकता. आता कुलदेवीचा मान सन्मान कसा करायचा असतो तर बघा, आपल्याला कुलदेवीची ओटी भरून तिचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो. कुलदेवीची ओटी कशी भरायची, कुठे भरायची, घरी कशी भरायची, कोणी भरू नये, कोणी भरायची, याविषयीचा संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे चेकआउट करू शकतात. 10 मेला अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही एक वस्तू माता लक्ष्मीला किंवा कुलदेवीला तुम्हाला अर्पण करायची आहे. अत्यंत साधी, सोपी आणि अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. या सेवेमुळे सगळ्यांनाच याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे. जो व्यक्ती, जी स्त्री ही सेवा करते, बघा या सेवेचं 100% फळ हे आपल्याला मिळत असतं. घरातील कुल स्त्रीने ही सेवा आवर्जून करायची आहे. ही सेवा तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही करू शकतात, देवपूजा करताना तुम्ही देखील करू शकतात. तर बघा, आपल्याला कोणती वस्तू आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल, तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री कुलदेवताय नमः, श्री तुळजा भवानी माता की जय किंवा श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहायचं आहे. बघा, प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी वेगळी असते. ज्यांची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीची सेवा अशी करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा. माता लक्ष्मीने आपलं घर सोडून कधीही जाऊ नये यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा उद्याच्या दिवशी करायची आहे. बघा, आपल्याला आपल्या घरातील कुलदेवीच्या मूर्तीवर, टाकावर ही सेवा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांच्या कुलदेवीचा फोटो, कुलदेवीची मूर्ती, कुलदेवतेची किंवा टाक देखील असतो. जसं आमची कुलदेवी तुळजापूरची आई आहे, तशी तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या कुलदेवीला तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे. तुम्हाला तुमची सकाळची देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला बसायला आसन टाकायचं आहे. तुम्हाला धूप, दीप, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि स्वतःच्या कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. आता तुमची कुलस्वामिनी तुळजापूरची आई असेल तर तुम्हाला तुळजापूरच्या देवीचा टाक घ्यायचा आहे किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्ती घ्यायची आहे. तुम्हाला या मूर्तीला पाण्याने, पंचामृताने आवर्जून अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. बघा, कुलदेवताय नम, कुलदेव्य नम किंवा ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाईन विच्छे हा मंत्र म्हणत तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि एका तांबणात तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून यावर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे. ताक असेल तर ताक ठेवा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. यानंतर या मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू घेताना हे आपल्याला हळदीपासून बनवलेलं कुंकू घ्यायचं आहे. बघा, इतर जे केमिकलचं कुंकू असतं ते केमिकलचं कुंकू आपल्याला वापरायचं नाही आहे. तर जे कुंकू हळदीपासून बनवलं जातं ते कुंकू आपल्याला घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणांना यातला फरक माहिती नसतो. बघा, केमिकलचं कुंकू हे मूर्तीला डाग देतं. बघा, मूर्तीला आंघोळ घातल्यानंतर मूर्तीला कुंकवाचे डाग पडतात, तर ते
केमिकलचं कुंकू असल्यामुळे मूर्तीला डाग पडतात. त्याचप्रमाणे हे कुंकू आपण जरी कपाळाला लावलं तरी बघा आपल्याला देखील ह्या केमिकलमुळे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर तुम्ही हळदीने बनवलेलं कुंकू वापरायचं आहे. तुम्हाला एका वाटीत कुंकू घ्यायचं आहे. तुम्हाला दिवा, अगरबत्ती, धूप लावून घ्यायचं आहे. यानंतर आपल्या हाताच्या 3 बोटांनी बघा आपल्याला करंगळीच्या बाजूच्या बोटांनी, अंगठा आणि पहिला बोट ह्या 3 बोटांनी आपल्याला कुंकू उचलायचं आहे. आणि हे कुंकू आपल्याला देवीच्या चरणांपासून ते देवीच्या डोक्यापर्यंत आपल्याला अर्पण करायचं आहे. याला कुंकू मार्चन सेवा असं म्हणतात. थोडक्यात आपल्याला कुंकुवाने आपल्याला आपल्या देवीला कुंकू मार्चन करायचं आहे. म्हणजेच कुंकुवाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. कुंकुवाने आपल्याला देवीला देवीच्या चरणांपासून सोडत कुंकू देवीच्या डोक्यापर्यंत न्यायचं आहे. तर आपल्याला ह्या 3 बोटांनी हे कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता हे कुंकुमार्चन सेवा करत असताना तुम्ही देवीचा जप करू शकता, देवीचा मंत्र म्हणू शकता, देवीचं नामस्मरण करू शकतात, किंवा तुम्ही ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडान्विच्छे या नवार्ण मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. तुम्हाला जर का 108 वेळा या मंत्राचा जप करता येत नसेल किंवा काउंट करता येत नसेल तर तुम्ही सरळ यूट्यूबला लावून देऊ शकतात आणि कुंकवाने अभिषेक करत करत तुम्ही हा मंत्र जप तोंडाने करू शकतात. तर तुम्हाला या पद्धतीने तुमच्या कुलदेवीला या पद्धतीने कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता याचप्रमाणे तुम्ही तुमच्या देवघरातील माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकतात. बघा तुमच्याकडे जर का जास्तीचा टायमिंग असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील याच पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री सुक्तांचं पठन करत कुंकुमार्चन करू शकतात. बघा तुम्हाला टायमिंग असेल तर तुम्ही ह्या दोन्ही मूर्तींवर ही सेवा करायची आहे. आता जर का तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल किंवा मूर्ती नसेल, तुमच्याकडे फोटो असेल तर बघा फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. फोटोला तुम्हाला अभिषेक घालता येणार नाही. फोटोची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे. धूप दीप लावून घ्यायचा आहे. यानंतर तुम्ही फोटोच्या चरणांपाशी तुम्ही कुंकू वाहून कुंकुमार्चन सेवा ही करू शकतात. आता ज्यांच्याकडे कुलदेवीचा फोटो नाही, कुलदेवीचा टाक नाही, मूर्ती नाही, अशांनी काय करायचं तर बघा अशांनी देखील ही सेवा करायची आहे. तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे. तुम्ही ही सुपारी तुमच्या देवीचं प्रतीकात्मक स्वरूप मानून तुम्ही ह्या सुपारीला पाण्याने अभिषेक घालायचा आहे. या सुपारीला एका तामानात ठेवून तुम्हाला सुपारीला हळदी, कुंकू, अक्षता फूल अर्पण करून तुम्हाला तुमच्या देवीचा नाम जप करत कुंकुवाने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला हे कुंकू एका डब्बीत भरून ठेवायचं आहे. ते कुंकू तुम्हाला पुन्हा तुमच्या देवपूजेमध्ये उपयोगात आणायचं नाही. तर हे कुंकू तुम्हाला स्वतःच्या कपाळाला लावायचं आहे. घरातील सर्व व्यक्तींनी हे कुंकू प्रसाद स्वरूपात त्यांना लावायचं आहे. ज्यावेळेस आपण हे कुंकुमार्चन करतो तेव्हा कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता ही जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. यामुळे आपल्याला हे कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकू आपल्याला लावायचं आहे. बघा जर का तुम्ही ही सेवा अशा विशिष्ट दिवशी केली, जसं की मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, पौर्णिमा, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील अष्टमी तिथी, या तिथीला जर का तुम्ही ही तुमच्या कुलदेवीची, कुलस्वामिनीची सेवा केली तर बघा यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला अखंड प्राप्त होतो. आपल्या घरावर आपल्यावर आपली कुलदेवी ही प्रसन्न राहते आणि यामुळे आपल्या घराला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. यामुळे कुठलाही पितृदोष, वास्तुदोष लागत नसतो आणि यामुळे आपल्या घराची प्रगती होते, आपल्या पतीची प्रगती होते, त्याचप्रमाणे नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये आपली प्रगती होत असते. तर 10 तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर, टाकावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला होता असं म्हणतात. म्हणून तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील हे कुंकुमार्चन किंवा तांदळाने अर्चन करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.